पनवेलमध्ये सोयीसुविधांनी सज्ज असे संजय क्लिनिक मातोश्री धमके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत झाले आहे. या हॉस्पिटलचे पनवेल महापालिकेचे सभागृह ते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर कविता चोतमल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी उद्घाटन करण्यात आले. सन 1974 पासून घोडके रुग्णालय म्हणून ओळखले जाणारे हॉस्पिटल हे डॉक्टर जगदीशचंद्र घोडके यांनी संजय क्लिनिक या नावाने सुरू केले. नंतर डॉक्टर राहुल घोडके यांनी ऑर्थोपेडिक रुग्णालय म्हणून चालविले आहे. आता ते रुग्णालय संजय क्लिनिक मातोश्री धमके हॉस्पिटल म्हणून कार्यरत करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, डॉक्टर जगदीशचंद्र घोडके, डॉक्टर राहुल घोडके, डॉक्टर गणेश वाघचौरे, डॉक्टर संतोष वाघचौरे, डॉक्टर राजश्री भमके, डॉक्टर सागर तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थानं आज या मातोश्री धमके हॉस्पिटलचं उद्घाटन असताना मला खूप आनंद होतोय सांगायला की पनवेलसारख्या शहरामध्ये जिथे घोडके हॉस्पिटल कार्यरत होतं त्या ठिकाणी आपण असं अद्ययावत सोयीयुक्त असं हॉस्पिटल काढले की ज्यामध्ये डॉक्टर वाघचौरे हे इथे एंडोस्कोपिक सर्जन म्हणून काम करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या ज्या वाईफ आहेत डॉक्टर त्या इथे पेडियाट्रिक्स म्हणून काम करणार आहेत, डॉक्टर धमकेताई ज्या आहेत त्या स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत, उपस्थित डॉक्टर घोडके सर हे इथे ऑर्थोपेडिक म्हणून काम करणार आहेत. म्हणजे आज या हॉस्पिटलमध्ये आपण जर बघितलं तर गायनॅक, ऑब्स्ट्रॅक्ट, ऑर्थोपेडिक, त्याचबरोबर पेडियाट्रिशियन आणि पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर वाघचौरेजी इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, लॅब असेल, अशा विविध सोयी इथे उपलब्ध होत आहेत. आपण आज जर हॉस्पिटल जाऊन बघितलं तर ओटीची व्यवस्था ही वेगळ्या प्रकारची केलेली आहे, अद्ययावत अशी ओटी इथे केलेली आहे, लेबर रूमही अद्ययावत आहे आणि रूम्स जरी बघितले तर त्याही इतक्या सोयी सुविधांनी युक्त आहेत की जेणेकरून आम्हाला मुंबई, नवी मुंबई सारख्या अपोलोसारख्या हॉस्पिटलमध्ये गेल्यासारखं इथे वाटतं आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपल्या सर्व डॉक्टरांना, मग वाघचौरे परिवार असेल, डॉक्टर घोडके असतील, डॉक्टर धमके असतील, आम्ही सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की ज्या प्रकारे आपण एवढं चांगलं हॉस्पिटल चालू केलं आहे त्याचप्रकारे रुग्णांना सुखसुविधा आपण द्याव्यात, त्यांचे दुःख जाणून घेऊन आपण इथे सर्व नागरिकांच्या तसं सुविधा आणि सोयी आपण पुरवाव्यात आणि जेणेकरून पनवेलचे नागरिक आपल्याकडे येतील आणि ते बरे होऊन सुखरूप घरी जातील, त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना इथे शुभेच्छा देते आमच्या तर सर्वांच्या वतीने. आणि आज आपल्या मातोश्री घोडके धमके हॉस्पिटलचं आज इथे उद्घाटन झालेलं आहे अशा मी इथे जाहीर करते आणि आपल्या सर्वांना आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. घोडके हॉस्पिटल हे या पनवेल शहरातलं गेल्या 40 आणि 50 वर्षापासून एक विश्वसनीय असं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं आणि त्याचं या इथे रिनोव्हेशन होऊन धमके हॉस्पिटल म्हणून सांगता हे आता घोडके डॉक्टर घोडके यांच्या सोबतीने आता नावारूपाला येताना आपल्याला दिसत आहे. अतिशय सुसज्ज पंचतारांकित अशा सर्व सोयी सुविधा असलेलं असा प्रकारचं हे हॉस्पिटल आम्ही पाहिलं तर अतिशय एका छोट्या छोट्या अनेक गोष्टींना असं ते इथं महत्त्व दिलं दिसून येत आहे की जेणेकरून पेशंटची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, पेशंटच्या सोबत त्यांचे नातेवाईक असतील त्यांचीसुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, पेशंटला चांगल्या प्रकारची सेवा मिळावी अशा सेवा व्हावी भावनेने या इथे सर्व सुविधा पुरवल्या दिसून येत आहेत. नक्कीच मला विश्वास आहे की ह्या हॉस्पिटलच्या मुळे पनवेल शहरामध्ये जी आपल्याला सांगता उच्च दर्जाच्या मेडिकल सेवांची आपल्याला आवश्यकता आहे ती इथे पूर्ण होताना दिसत आहे. माझ्या मातोश्री हॉस्पिटलला माझ्या आणि माझ्या सर्व येथील सर्व व्यवस्थापक मंडळाला माझ्याकडून शुभेच्छा.